नमस्कार लक्ष्यवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे या चर्चेची सुरुवात करण्याच्या पूर्वी ताजी आणि याच आजच्या चर्चेशी संबंधित मोठी बातमी आपल्याला पाहायची आहे ती आता आपल्या समोर पडद्यावर येत आहे जळीत कांड प्रकरणामध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे दोषी विकेश नगराळे उर्फ विकीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला सरकारी पक्षाच्या वतीनं विकी नगराळे उर्फ विकेश याला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली दिसते आहे नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे हिंगणघाट कांड प्रकरणामध्ये न्याय मिळालाय का या शीर्षकामध्ये अनेक छोटे छोटे उपप्रश्न दडलेले आहेत विकेश नगराळेला फाशीच द्यायला पाहिजे इथपासून कायद्याच्या अंमलबजावणीच्यासाठी आग्रही असलेल्यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे महिला अत्याचाराची अनेक प्रकरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत सर्व प्रकरणांमध्ये कठोरातलं कठोर शासन नेहमीच मागितलं गेलं प्रत्येक पीडितेच्या चष्म्यातून प्रत्येक पीडितेच्या कुटुंबाच्या नजरेतून आणि त्याचबरोबर समाज म्हणून या सर्व भावनांचा निश्चित कायम आदर केला गेला पण प्रत्यक्षात जेव्हा कायद्याची अंमलबजावणी झाली ज्या वेळेला प्रत्यक्ष न्यायदानाची परिस्थिती उद्भवली आणि न्याय देण्याचं कार्य न्यायपालिकेकडून संपूर्ण झालं त्यावेळेला मात्र प्रकरणांमध्ये न्याय मिळाला का असे प्रश्न वारंवार उपस्थित झाले ताज्या घटनाक्रमामध्ये हिंगणघाटच्या घटनेत फाशीची शिक्षा विकेश नगराळेला मागितली गेली होती मात्र ती तशा पद्धतीनं संमत न होता आत्ताच्या घडीला जन्मठेपेच्या शिक्षेची सुनावणी करण्यात आली आहे फाशीची शिक्षा मागितली आणि मिळाली नाही यामुळे काही जण निश्चितच नाराज आहेत काही जणांना कदाचित हायसही वाटू शकतं विकेशला स्वतःचं कुटुंब आहे विकेशच्या कुटुंबाचा विचार करून त्याच्या शिक्षेत सौम्यपणा असावा अशा प्रकारचाही तर्क दिला गेला मुळात या सगळ्या प्रकारचे तर्क हे वकिली बाजूनं दिलं जाणं अपेक्षित होतं कारण प्रत्येक वकिलाला आपल्या आशियाला आशिलाला न्याय मिळवून द्यायचा असतो वकील आपल्या पद्धतीनं कायदे मंडळाच्या समोर आपली भूमिका मांडत असतात न्यायपालिकेसमोर आपली भूमिका मांडत असतात न्यायपालिकेमध्ये वकिलांनी आपली भूमिका मांडल्याच्या नंतर त्यावर न्यायदानाचं एक अत्यंत संवेदनशील कार्य न्यायमूर्ती न्यायाधीश यांच्या पदावर बसलेल्या व्यक्तींना करायचं असतं हिंगणघाटात झालेल्या न्यायदान प्रक्रियेच्या माध्यमातून अशा सर्व घटनांचा एकत्रित अभ्यास करणं त्यानिमित्तानं समाजातल्या विविध चर्चांना उत्तरं शोधणं आणि या प्रकरणातला एखादा किमान मुद्दा शोधत त्याचं उत्तर पुढे आणणं गरजेचं आहे आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्यासोबत चर्चेसाठी असलेल्या मान्यवरांची मी आधी आपल्याला ओळख करून देणार आहे आपल्यासोबत हिंगणघाटहून आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी आहेत ॲडव्होकेट स्मिता सिंगलकर महिलावादी कार्यकर्त्या आणि कायदेतज्ञ या नाताने त्याचबरोबर तशाच भूमिकेमध्ये आपल्यासोबत ऍडव्होकेट जाई वैद्य सुद्धा आहेत आणि मराठा कार्यकर्ता आबासाहेब पाटील आहेत सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात या संपूर्ण प्रकरणावर सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया आली आहे पण ती प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या पूर्वी आपल्याला तात्काळ एकनाथ चौधरी आमचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय एकनाथ चौधरी माझा आपल्याला आवाज येतोय आणि आत्ता आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींच्या भावनासुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत प्रत्यक्ष घटनास्थळावर हा पण आत्ता आहात तिथे लोकांच्या मनात काय भावना आहेत ते थेट पोचवा आमच्यापर्यंत त्यानिमित्तानं महाराष्ट्रालाही कळेल येत्या सकाळपासूनच न्याय ना, न्यायालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये इथले जे नागरिक आहेत त्यांची या निर्णयाच्या प्रति उत्सुकता होती नेमकं काय घडतं याबाबत सर्वांचे डोळे या संपूर्ण घटनेकडे लागलेले असताना दोनदा जसं पहिल्या टप्प्यामध्ये पाऊन तासात जवळजवळ पंचेचाळीस मिनिटाचं कामकाज झालं आणि सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे न्यायालयाच्या बाहेर पडले माध्यमांशी त्यांनी बातचीत केली त्या दरम्यान त्यांनी दोन्ही बाजू सांगितल्या आणि या निकाला या

आ, मला या संपूर्ण या कारवाईमध्ये म्हणजे कठोर शिक्षा न करता शिक्षा जी आहे ती कमी करण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा विनंती केल्याची माहिती आहे आणि यानंतर मग जो निकाल होता तो पाच वाजता लागणार असल्याची माहिती अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली त्यानुसार संपूर्णतः हा जो निकाल आहे हा निकाल लागलेला आहे जन्मठेपीची जी शिक्षा आहे आजीवन कारावासी जी शिक्षा ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि एकूण नागरिकांना जी प्रतीक्षा होती कविता शिकत असलेलं जो महाविद्यालय आहे महाविद्यालयात सुद्धा जो आरोपी आहे या आरोपीला फाशी होईल अशा प्रकारचं एकूण वक्तव्य स्टेटमेंट करण्यात आलेले होते मागणी करण्यात आलेली होती आणि हिंगणघाट येथील जनता सुद्धा फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा ठेवून होती या बिलकुल एकनाथ आपण या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत बारकाईनं पहिल्या टप्प्यापासून लक्ष ठेवून होतात या निमित्तानं तिथल्या जनभावना काय आहेत ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवलं आपण तिथे असलेल्या पीडितेच्या कुटुंबाशी बोलू शकत असाल तर अधिक उत्तम राहील तिथल्या जनतेच्या भावनासुद्धा गोळा करण्याच्यासाठी आपण प्रयत्न केला तर अधिक चांगलं राहील आपण आपल्यासोबत इतरही काही माणसांना घेऊन थांबा थोड्या वेळाने आम्ही परत आपल्यापर्यंत पोहोचू आता आपल्याला विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट पद्मश्री उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया ऐकायची आहे उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या संपूर्ण वकिली युक्तिवादामध्ये वारंवार या गोष्टीवर भर दिला हिंगणघाटमध्ये झालेली घटना ही माणूस किला काळीमा फासणारी आहे अत्यंत अमानवीय आणि म्हणूनच असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला फाशी द्यायला हवी या त्यांच्या युक्तिवादाला ऐंशी टक्के यश मिळालेलं आहे असं कदाचित आपण म्हणू शकतो ऐंशी टक्के यशाच्या आजच्या निकालदानानंतर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि यातील महत्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार ला अटक करण्यात आली होती परंतु हा दोन वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी तीन दोनपासून अटक करण्यात आलेली तीन दोन हजार एकोणीसपासून तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही तर आज मयत अंकिता इलाबरोबर जाऊन दोन वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो आणि पाच हजार रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक श्री होळकरजी त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे निर्माण होऊ शकला नाही हे देखील या खटल्याचं आजचं एक वैशिष्ट्य आहे आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळी तर न्यायालयाने घोषित केलेला निकम यांच्या नंतर आपण चर्चेसाठी आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांकडे वळतो एकदा पटकन आपल्याला त्यांची ओळख देतो आपल्यासोबत आबासाहेब पाटील मराठा कार्यकर्त ले। आहेत मराठा कार्यकर्ता त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक म्हणूनही आबासाहेब परिचित आहेत आबासाहेब या हिंगणघाट प्रकरणामध्ये सुद्धा न्याय मिळावा याच्यासाठी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलेले होते आबासाहेब तुम्हाला वाटतं न्याय झाला आहे आवाज येतोय का माझा आबासाहेब पाटील आपण आपण कॅमेरा सुरू करायचा आहे कॅमेराचा माईकही सुरू करायचा आहे आपला आवाज येतोय थोडस मागे सरकून थोडं मागे सरकून बोला आजचा जो निर्णय आहे या निर्णयामध्ये पूर्णता आम्ही समाधानी नाहीत कारण खऱ्या अर्थानं या निर्भयाला जो न्याय मिळायला हवा होता की त्याची फाशीच होती आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा या ठिकाणी द्यायला हवी होती तत्काळ फाशी झाली पाहिजे पाहिजे कारण अशा जळीत व्यक्तीला जाळण्याचा प्रकार जो घडलेला आहे अतिशय भयानक अशी घटना त्या ठिकाणी घडलेली होती आणि संपूर्ण हिंगण घाट नाही तर संपूर्ण राज्य हातरून गेलं होतं अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय आम्हाला मान्य नाही की न्यायालयानं आता तुम्हाला सांगतो जन्मठेपीची जी शिक्षा आहे ही नंतर कमी करण्याची सुद्धा राज्य सरकारला तरतूद आहे कलम चारशे ते अनुसार एखाद्या जन्मठेप झालेल्या शिक्षा जा झालेल्या व्यक्तीला सुद्धा जा भविष्यामध्ये राजकीय दबाव आणून किंवा सामाजिक दबाव आणून सुद्धा त्या ठिकाणी शिक्षा कमी केली जाते यामुळे ही शिक्षा म्हणजे फार एकदम कमी शिक्षा दिलेली आहे जरी आता उज्ज्वल निकाम्ही सांगितलं की ती मरेपर्यंत शिक्षा आहे परंतु आज ज्या पद्धतीने घटना घडली या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही विषय राहिलेला नाही ठीक आहे आबासाहेब मी आणखी नाही काही प्रश्न आबासाहेब मी आणखी नाही काही प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येईन माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आपण थोडस मागे सरकून बसा तुम्ही नीट प्रेक्षकांपर्यंत पोहोचाल निमित्ताने पुढच्या चर्चेचा मुद्दा घेऊन जातोय मी पटकन आपल्यासोबत ऍडव्होकेट जाई वैद्य आहेत जाई मॅडम माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे या चर्चेच्या निमित्तानं आपण समाजातल्या आलेल्या भावना जाणून घेतो न्यायदानाची एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया लोकशाहीत आहे लोकशाहीमध्ये न्यायदानाच्या प्रक्रियेच्या नंतर येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेणं सुद्धा न्यायव्यवस्था अधिक परिपक्व लोकाभिमुख करण्याच्यासाठी गरजेचं जरी असलं तरी पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर न्यायव्यवस्थेला काम करता येत नाही अशा वेळेला वकील म्हणून आपण पहिल्यांदा या गोष्टीवर प्रकाश टाका की ज्या घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीवर तेल टाकून रॉकेल टाकून ऍसिड टाकून संबंधित व्यक्तीला इजा केली जाते त्या व्यक्तीचा त्या घटनेमध्ये दुर्दैवी अंत होतो अशा वेळेला आरोपीला फाशी देण्याची मागणी समाजातून होत असताना फाशी ऐवजी जन्मठेप का होते कायद्याच्या भाषेत हा विषय आपण समाजाला सांगणं अपेक्षित आहे जाई मॅडम आपलं वक्तव्य सुरू करावं आपल्यासाठी पूर्ण दोन मिनिट आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अपराध घडल्यावरती की जेव्हा त्याची पूर्णपणे ट्रायल होते म्हणजे एखादा खटला त्यामध्ये चालवला जातो त्यावेळेला न्यायाधीशांसमोर दोन गोष्टी उभ्या असतात एक आपण म्हटलं तसं की जो गुन्हा घडला त्यातलं क्रौर्य असतं त्याच्यामध्ये जो काही सामाजिक भाग असेल त्यातला कारण जेव्हा आपण एखादा क्राईम म्हणतो एखादा गुन्हा म्हणतो त्यावेळेला तो केवळ एका व्यक्तीविरुद्ध नसतो तर तो समाजाविरुद्धचाही गुन्हा धरला जातो त्यामुळे त्या, त्या गुन्ह्यामधलं क्रौर्य हे लक्षात घेऊन त्या व्हिक्टीमला जस्टिस देणं हा एक भाग असतो आणि त्याचबरोबर ह्युमन राईट्स मानवीय अधिकारांखाली प्रत्येक व्यक्तीला रिफॉर्म होण्यासाठी स्वतःला सुधारण्यासाठी संधी देणं हाही हा एक दुसरा भाग असतो आता या घटनांमध्ये जेव्हा महिलांविरुद्ध अत्याचार असतो त्यावेळेला विमेन्स राईट्स अगेन्स्ट ह्युमन राईट्स असा एक आपल्याला कॉन्फ्लिक्ट न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावेळेला न्यायाधीशांना या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स राखून एका प्रकारे गुन्ह्याला गुन्ह्या गुन्ह्याला शिक्षा तर घडली पाहिजे पण त्याचबरोबर जेव्हा आरोपी एखादा इतका कमी वयाचा असतो त्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात तेव्हा त्याला सुद्धा स्वतःला सुधारण्याची एक संधी देणं हा एक मानवीय अधिकारांचा ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो त्याचा भाग येतो त्यामुळे ही एक न्यायदानाची प्रक्रिया जी तुम्ही मला विचारली ती सर्वसामान्यांना समजून घेता आली तर मग ही शिक्षा का कमी जाते कमी केली जाते त्याच्यामध्ये काय कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो हे आपल्या लक्षात येईल धन्यवाद या सविस्तर उत्तराच्या साठी पण बऱ्याचदा आपण असं पाहतो की ज्या कायदेशीर तरतुदी आहेत ज्याच्या माध्यमातून न्यायदानाची प्रक्रिया पार पाडली जाते सर्वसामान्य माणूस बहुतेकदा अज्ञानाच्या भावनेतून भावना वेगाच्या भावनेतून किंवा विशिष्ट हेतू बाळगून कायद्याचा असाच अर्थ असून त्या आम्हाला असाच न्याय पाहिजे याच्यासाठी आग्रहही दिसत असतो ॲडव्होकेट त्याचबरोबर महिलावादी कार्यकर्त्या स्मिता सिंगलकरी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत स्मिताताही माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय अशी अपेक्षा करतो आणि आपल्याकडून हे जाणून घेऊ इच्छितो की प्रत्येक महिलेच्या वरील अत्याचाराच्या प्रकरणामध्ये फाशीच शक्य असते का कसं आहे की आपण आताही बघितलं की फार हा म्हणजे क्रूर गुन्हा होता आणि एक मोटी ठेऊन खूप प्लांड वेणी केलेलं होतं अगदी दिवसा उजेडात केलेलं होतं माझाच आवाज मला येतोय जी पण आपला आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे येतोय ती तांत्रिकदृष्ट्या दोष आपण सुधारू आपण आपलं म्हणणं चालू ठेवा आपण आपलं म्हणणं थांबवू नका ओके okay. ओके okay. माझं म्हणणं काय आहे की टोटली इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट की कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची आहे आणि त्या शिक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे पूर्ण कोर्टावर अवलंबून आहे आता कोर्ट कुठल्या आधारे जातं तर सरकमस्टनशियल इव्हिडन्सेस काय आहे नंतर नंतर आपल्याला जे पुरावे प्रोसिक्युशननी समोर आणलेले आहे त्याचं कुठलं म्हणजे नेचर ऑफ प्रूफ ज्याला म्हणता येईल की नेचर ऑफ प्रूफ कुठले आणलेले आहे समोर आणि काय ठोसपणे पुरावे कागदोपत्री दिसतात आहे किंवा सरकमस्टनशियल येतात आहे त्या आधारेच हे शिक्षा कुठली असेल हे ठरतं था। नेहमीच जनभावनेचा उद्रेक आपल्याला दिसतो अशा घटना खरंच जनभावना उफाळून येण्यासारख्याच असतात आणि त्यामध्ये असं होतं की फाशीची शिक्षा यावी आणि जसं ती जसं विक्टीम कायमची संपली त्याप्रमाणे आरोपी पण संपावा अशीच एक जनभावना असते पण नेहमी मला असं वाटतं की बलात्काराच्या घटना असू दे किंवा कुठलीही घटना असू दे आपण फाशीची शिक्षेचा आपण मागणी करतो पण बलात्काराच्या केसमध्ये पण नेहमी फाशीची शिक्षा नाही आहे पण बलात्कार आणि खूप निर्घुणपणे हत्या असं असेल तर फाशीची शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे तसंच आता काय पुरावे रेकॉर्डवर आलेले आहेत आणि कसं आरोपी बापरे कस हे सगळं हाताळण्यात आलेलं आहे प्रकरण त्यानुसार जजेसनी जजनी हा निर्णय दिलेला आपल्याला मान्यता स्मिताजी स्मिताजी आपल्याला 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 कदाचित पुन्हा एकदा एकोचा त्रास होतोय असं दिसतंय प्रतिध्वनी आपण थांबूयात मी दरम्यानच्या काळात पटकन आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत सोबत त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूयात एकनाथ आपल्या सोबत या खटल्यामध्ये अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं यांचे सहकारी असलेले वकील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून जाणून घेऊ थेट एकनाथ माझा आपल्यासाठी हा प्रश्न आहे इथे कायदेशीर प्रक्रिया आपण समजावली गेली त्या कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायदानाची प्रक्रिया पार पाडली जाते याची आठवण करून दिली गेलेली आहे समाजाचे नेते आणि त्याचबरोबर घटनास्थळी जाऊन पीडितेच्या कुटुंबाला धीर देण्याचं काम केलेले आबासाहेब पाटील यांनी थेट भूमिका घेतलेली आहे की हा न्याय नाही न्यायदानाच्या आजच्या निकाल वाचनानंतर त्यांनी असमाधान व्यक्त केलंय मला आपल्यासोबत असलेल्या वकिलांकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही शिक्षा फाशीची मागितली फाशीची शिक्षा का दिली गेली नाही न देताना न्यायालयाचं निरीक्षण काय आहे नक्कीच आपण त्यांच्या सोबत आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं येत एकूण पाहत आहेत आपण हत्या हत्याकांड प्रकरणामध्ये आज जो निकाल जाहीर झाला आहे त्याच्यामध्ये आरोपीला रेकॉर्डवर असलेल्या कागदपत्रांच्या पुरावाच्या आधारे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षदार आणि इतर कागदपत्रांच्या आधारावर न्यायाधीशांनी जी सक्त मजुरीची काया जन्मठेपेची शिक्षा आरोपीला दिलेली आहे ती लक्षात घेता असं लक्षात येते की बारकाईनी पाहणी करून समजून उमजून न्यायाधीशांनी योग्यरित्या या शिक्षेचा ही शिक्षा घोषित केलेली आहे प्रश्न विचारा एकनाथ या याच माध्यमातून आणखीन एक प्रश्न जाणून घ्यायला आवडेल की, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला न्यायदान झालेलं आहे त्याच्यानंतर अपील अर्थात वरच्या न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी प्रयत्न होणार आहेत का सदर मध्ये असा भाग झालेला आहे की सगळ्यात प्रथम सगळ्यात प्रथम आरोपीला निकाल घोषित केल्यानंतर ताबडतोब निकालाची प्रत दिल्या जात असते त्याच्यामुळे पहिलं प्रथम तो अपील करण्याच्या प्रयत्नात राहील सरकार पक्षाला निकालाची प्रत मिळण्या अवधी लागणार असल्यामुळे सर्टिफाईड कॉपीचा अर्जा अर्जाचा अर्ज आम्ही करणार आहोत आणि ती प्रत मिळाल्यानंतर प्रत मिळाल्यानंतर निकालाचं काय अवलोकन नि, करून काय निर्णय दिलेला आहे आणि आम्हाला जाण्यास ते योग्य आहे की नाही याची आम्ही अभ्यास करून पुढील कारवाई करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद एकनाथ आपण आमच्याशी जोडले गेलेल्या होतात त्याच्यासाठी चर्चेसाठी आपण आपल्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांकडे परत येतोय बाबासाहेब पाटील संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या कशी होती काय होती का निर्णय आला या सगळ्याचा उहापोहा आपल्यासमोर झाला आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालात की हिंगणघांट प्रकरणामध्ये न्याय झालेला नाही फाशीच व्हायला पाहिजे होती पण ती फाशी होऊ न शकल्याच्या नंतर आता कायदेशीर लढाई उरली आहे का कुटुंबानं जो न्याय मिळालाय तिथंच समाधान मानावं असं आपल्याला वाटत माईक सुरू करा तुमचा आवाज येत नाहीये आणि कृपया बाकीच्यांनी आपला बंद करावा बोला या कुटुंबाचा विषय नसून हा संपूर्ण राज्यातील महिलांचा मुलींचा प्रश्न आहे की अशा पद्धतीने ज्या घटना घडतायत हे आरोपीला कोणती जात धर्म नसते तो आरोपी आहे गुन्हेगार आहे आणि हे जे गुन्हेगारांचं आज ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जिवंत माणसाला जाळणाऱ्या माणसाला भर चौकामध्ये गोळ्या झाडल्या पाहिजेत किंवा त्या ठिकाणी त्याला फाशीच दिली पाहिजे आपल्याकडं न्याय व्यवस्था आहे न्यायाच्या नावाखाली त्याच्यानंतर आता वकिलांनी सांगितलं की आम्हाला न्याय देण झाल्या केस प्रत मिळते पुन्हा मला कोर्टात जाता येतं पुन्हा मला उच्च न्यायालयात जाता येतं सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं आणि यामध्ये आरोपी गुन्हा करून सुद्धा तो पुन्हा मोका ठेला बाहेर सोडलं जात न्याय प्रक्रियेमध्ये कुठले तरी बदल झाले पाहिजेत आणि अशा पद्धती जसं कोपडी प्रकरण झालं तिथंही तोच प्रकार झाला हिंगणघाटचं प्रकरण झालं बेलवडी प्रकरण झालं तांबडी प्रकरण झालं दिल्लीतलं निर्भया हत्याकांड झालं असे फक्त एकच फक्त निर्भयाला दिल्लीचा जो विषय झाला त्याला फाशी मिळाली परंतु बाकी ह्या सगळ्या विषयावरती राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे याच्यावरची चर्चा याच्यावरची चर्चा होईल पण आता आपण असं म्हणालात की इतक्या निर्घृण कृत्याबद्दल एखाद्या व्यक्तीला भर चौकात शिक्षा दिली गेली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या वारंवार हो केवल केवल होत असतात केवळ आणि केवळ महिलांविरोधीच अत्याचारांमध्ये या घटना होत नाहीत तर एकूणातच कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कृत्याच्या विरोधात बेकायदेशीर कृत्याच्या साठी एकूण दिली गेलेली शिक्षा ही सर्वात कठोर असावी ही समाजमनाची पहिली प्रतिक्रिया तत्काळ येत असते ऍडव्होकेट जाई वैद्य आपल्यासाठीचा हा प्रश्न आहे आपल्या देशातल्या कायद्यामध्ये सार्वजनिकरित्या चौकामध्ये फाशी देणं गोळी घालून ठार करणं अशा प्रकारच्या तरतुदी शक्य आहेत का तशा प्रकारच्या तरतुदी नसण्यामागचीच कायदे मंडळाची त्यावेळेची भूमिका काय असावी मग आपण आणि सौदी अरेबिया यांच्यात काही फरक राहिला का एक तर सगळ्यात प्रथम म्हणजे की आपल्याकडे हा जो मानवीय अधिकारांची जी मूल्य आहेत ही अतिशय घट्टपणे आपल्याकडे पाळंमुळं त्याची रुजलेली आहेत न्यायव्यवस्थेमध्ये न्यायदानाच्या व्यवस्थेत देखील आणि न्यायाचा देखी। न्याया जो आपण ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो त्याच्यातही मानवीय अधिकारांना फार मोठं स्थान आहे आपल्याकडचे असे अनेक मान्यवर न्यायाधीश होऊन गेले की ज्यांनी मान मा मानवीय अधिकारांच्या संपूर्ण उत्थानासाठी आणि त्यांच्या अपहोल्डिंगसाठी प्रचंड मोठं योगदान आपल्या वेगवेगळ्या न्यायनिर्णयांमधनं दिलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हा घडवून त्याच्यावरती गुन्हा शाबित जरी झाला तरी देखील पुढे गुन्हेगाराचे देखील मानवीय अधिकार हे अबाधित राहणं आणि ते अपहोल्ड करणं याच्यासाठी अतिशय मोठा न्यायव्यवस्थेमध्ये त्याचं प्राविधान आहे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे गुन्हा जोवर सिद्ध होत नाही तोवर आणि गुन्हा सिद्ध झाल्यावरती सुद्धा शक्यतोवर त्या माणसाला पुनरुत्थानाची संधी देणं रिहॅबिलिटेशन त्याचं करणं किंवा त्याच्यामधनं त्याला बाहेर काढून एक जगण्याची पूर्णपणे नवी संधी देणं त्याला पश्चाताप होत असेल तर ते त्याला त्याप्रमाणे आपलं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने घडवण्याची संधी देणं हा खूप मोठा भाग आहे त्यामुळे आपल्याकडे या गोष्टींना कुठेही वाव आपण जे आपण जे मांडू पाहत आहात आपण जे मांडू पाहत आहात ते एका परिपक्व समाजापर्यंत तितक्याच सहज पद्धतीनं पोहोचणंही अपेक्षित आहे स्मिता सिंगलकरांना त्या निमित्ताने चर्चेमध्ये घेतो आणि पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी उपस्थित करतो तो असा आहे स्मिता मॅडम आपण ऐकलं असेल की आरोपीला सुद्धा स्वतःचा घटनात्मक अधिकार आहे आरोपीला सुद्धा या कोणत्याही न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अधिकाधिक न्याय मागण्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आरोपी हा आरोपी नसून तो घोषित अपराधी आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तिथून समाज मनाच्या विविध प्रक्रिय प्रतिक्रिया उमटतात का हे टाळण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या समाजानं अधिक सजग होणं गरजेचं आहे हो निश्चितच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्यांनी सजगपणे काम करण्याचं गरज आहे समाजानी पण इलेक्ट्रॉनिक मीडियानी पण प्रिंट मीडियानी पण आधी पण अशा केसेस झालेले आहे की जिथे आपण बघत होतो की ट्रायल सुरू असताना किंवा कोर्टासमोर केस सुरू असताना त्याचं वर्ड टू वर्ड अगदी काय चाललेलं आहे ह्याची माहिती देणं मग मा कुठला पुरावा आता सादर होणार आहे किंवा काय होत आहे किंवा अजून कोणी काय म्हटलेलं स्टेटमेंट म्हणजे कोर्टासमोर यायच्या आधी बाहेर आ, एक ट्रायल वेगळ्या प्रकारे सुरू झालेला आपण अनेक केसेसमध्ये बघितलेला आहे म्हणजे आधीच आपण एक दृष्टिकोन तयार करून मग त्या दृष्टिकोनाचा दबाव तर कोर्टावर तयार होत आ, करत नाही आहे ना अशा प्रकारचंही दृश्य आपण अनेक केसेसमध्ये बघितलं आणि तेव्हाही मग मीडियावर काही निर्बंध आणण्यात आले होते जसं आता आपण म्हणतो आहे समाजभावना नेहमी या उद्विग्न असतात आणि पुढे येतात आणि फाशीची मागणी होते पण एक लक्षात घेतलं पाहिजे की फाशीची शिक्षा होण्यासारखं कलम लागलेलं असतात नाही जर फाशीची शिक्षा न होता इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ होत आहे तर ते कसं त्या मुद्द्यापर्यंत आलं आहे कोर्ट म्हणजे जजसाहेबांनी तो निर्णय देताना काय त्याच्यामध्ये कारण दिलेली आहेत ही पण आपल्याला वाचावी लागणार आहे म्हणजे केस नुसार हे ठरलेलं आहे किंवा प्रोव्हिजन्स पण हे कायद्याच्या म्हणतात इट शुड बी वेल रिझन्ड की हे जे सेंटेन्स झालेलं आहे त्याच्या मागे काय कारण मीमांसा आहे ती पूर्ण ती आली पाहिजे तर आपल्याला जेव्हा सगळं पुढे येईल हे काय होत आहे याच्यामधला निर्णय तेव्हा तो वाचून आपल्याला अजून नेमकेपणाने कळेल की काय हे फाशीची शिक्षा न देता फक्त एक इम्प्रेझनमेंट ऑफ लाईफची शिक्षा येते आहे की कसं बिलकुल स्मिता मॅडम वेळेच्या वेळेच्या मर्यादेपोटीच आपल्याला मला थांबवावं लागतं क्षमस्व त्याच्यासाठी पण एक पटकन पुढची प्रतिक्रिया आणखीन तीस सेकंदात मला आपल्याकडून सुद्धा हवी आहे आणि त्याचबरोबर जाई मॅडम कडून सुद्धा हवी आहे ऍडव्होकेट जाई वैद्य आपण यावरही भाष्य करावं की जन्मठेपेची शिक्षा झाल्याच्या नंतर अधिक या प्रकरणामध्ये न्यायदानाच्या साठीचा आग्रह धरणं हा अधिकार आजही पीडितेच्या कुटुंबाला आहे का तशा प्रकारे त्यांनी पुढे जावं का वकील म्हणून आपला सल्ला काय निश्चितच आहे आणि त्यांनी त्यांच्या त्यांचे जे विचार आहेत त्यानुसार त्यांनी त्याला त्याला पुढे जायला पाहिजे एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की आपण इथे अधोरेखित करायला हवा की आपण ह्या जेव्हा शिक्षांचा विचार करतो किंवा समाजा मनाच्या भावनांच्या उद्रेकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही जी एक आपल्याला कॉन्फ्लिक्ट दिसतो की तो शक्यतोवर जास्तीत जास्त आपल्याला महिला विरोधी जेव्हा अप अपराध हे असे असे घडतात महिलांविषयी जे अपराध असतात तेव्हा आणि जेव्हा ते जेंडर रिलेटेड मला म्हणायचं आहे जे। जेंडर रिलेटेड जेव्हा हे जे गुन्हे असतात त्याच्यामध्ये हा कॉन्फ्लिक्ट आपल्याला मॅक्झिमम दिसतो की आपण झिरो टॉलरन्स ही भूमिका महिलांविषयक गुन्ह्यांच्या बाबतीत ठेवणार आहोत की नाही आणि ठेवणार असू तर मग भाजीच्या शिक्षेला पर्याय आहे की नाही आणि तिकडे आपण ती मानवीय मूल्य जी आहेत जी आपण गुन्हेगारांना सुद्धा अप्लाय करतो त्यांना सुद्धा आपण तो वाव देतो तो तिथे द्यायचा आहे की नाही हा एक फार मोठा कॉन्फ्लिक्ट आपल्याला कायम वेगवेगळ्या न्यायनिर्णयातून बघायला मिळतो आणि मला वाटतं हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे जर आपल्याला महिला विषयक अपराध हे रोखायचे असतील कमी करायचे असतील बिलकुल आपण जाता जाता आणखीन एक छोटीशी संधी वेळ मर्यादेमध्ये राहून तीस सेकंदासाठी स्मिता सिंगलकर यांना देतोय स्मिता ताई ज्या पद्धतीनं न्यायदानाच्या प्रक्रिया राबवल्या जातात त्याला लागणारा उशीर हाच अधिकाधिक कठोर शिक्षा देण्याची मागणी वाढवणारा ठरतो का मला वाटतं की स्टॉकिंग पासूनच आपण या घटनांकडे का लक्ष देत नाही म्हणजे पाठलाग होतो किंवा ती घाबरत घाबरत वावरते आणि दिवसाढवळ्या तिला येऊन असं अटॅक करून पुढे जाऊन आपल्याला दिसतं की तिला जाळून मारण्यात येतं तर ही स्टॉकिंगची घटना जेव्हा सुरुवातीपासून सुरु, बघतो आपण होते आहे आणि पोलिसातही बरेचदा अनेक केसेसमध्ये तक्रार देऊनही स्टॉकिंगला एवढं सिरियसली घेतल्या जात नाही स्टॉकिंग नंतर ना पुढे जाऊन हिंमत वाढवत ते बलात्कारापर्यंत जातात किंवा मग अशा घटना घडतात की जिथे त्या विक्टीमवर हल्ला होतो आणि त्यामध्ये तिचा मृत्यू होतो तर आपण अगदी इनिशियली महिलांना अधिकार आहे नकार देण्याचा हे पण समजून घेतलं पाहिजे नकाराधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे कोणीही प्रेम लादू शकत नाही हा व्हॅलेटाईन्स वीक आहे त्यामुळे मला महत्वाचा संदेश द्यावासारखा वाटतो की प्रेम व्यक्त करण्याची सगळ्यांना अभिव्यक्ती आहे पण पुढच्याला ती नाकारण्याची पण अभिव्यक्ती आहे हे आपण कधी समजणार आहे तर ह्या छोट्या अत्यंत महत्वाच्या वळणावर आपण ही चर्चा आणली त्यासाठी आभार वेळ चर्चेला संपूर्ण क्रमप्राप्त असल्यानं मला आपल्याला धन्यवाद द्यावे लागत आहेत तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र